नमस्कार, मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे। चला तर मग पटकन रेसिपी बघूया। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं सुकं चिकन। तर यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीत, त्याच्या आंगच्या पाण्यावरतीच हे चिकन असं मस्त शिजवून आहे त्याच पाण्यावरती आणि त्या ग्रेव्हीमध्ये हे चिकन असं आपण बनवून घेणार आहोत। तर ते कसं बनवणार आहोत हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 किलो चिकन। तुम्ही बघू शकते स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यात घालूया थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि नंतर घालूया यामध्ये थोडंसं हिरवी मिरची कट करून। त्यानंतर घालूया थोडीशी आलं लसूण पेस्ट। आता यामध्ये घालूया थोडासा लिंबाचा रस। या ठिकाणी लिंबाचा रसाच्या ऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता, पण मी या ठिकाणी लिंबाचा रस वापरलेला आहे। येथे 2 लिंबाचा रस मी घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे सर्व मसाले आपल्या चिकनला छान असे चोळून घ्यायचे आहेत आणि हे चिकन छान असं मिक्स करून झालं किंवा सर्व मसाले याला लावून झाले की यानंतर आपण हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी 1.5 ते 2 तास बाजूला ठेवून देणार आहोत। जितकं छान असं चिकन मॅरिनेट होईल तितकी आपल्या चिकनच्या भाजीला किंवा चिकन ग्रेव्हीला चव छान येईल। तर 1.5 तासानंतर मस्त असं माझं चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण फ्राय करूया। या ठिकाणी कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मी 2 तमालपत्र घालून घेतले। त्यामध्ये घालते मोठ्या आकाराचे 3 कांदे कट करून। कांदा छान परतून घ्यायचा आहे, तो सॉफ्ट झाला आहे की आपण यामध्ये उरलेले मसाले घालून घेणार आहोत। तर बघू शकताय मस्त असा आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यामध्ये मी घालणार आहे मी तयार करून घेतलेली ग्रेव्ही। तर ही ग्रेव्ही मी कशी बनवली, यामध्ये काय काय साहित्य वापरलं याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, ती जाऊन बघू शकता। या ठिकाणी व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी मी या ग्रेव्हीची रेसिपी यामध्ये टाकलेली नाही। या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ग्रेव्हीची रेसिपी मिळून जाईल। तर ही ग्रेव्ही तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज कोणत्याही भाजीला वापरू शकता, अगदी भन्नाट अशी तुमची भाजी तयार होते। तर या ठिकाणी मी ग्रेव्ही घालून घेतल्यानंतर त्यात घातलं थोडंसं आलं लसूण पेस्ट, थोडंसं धना पावडर, 1/2 चमच्यापेक्षा थोडासा कमी जिरा पावडर। त्यानंतर घातलेलं आहे घरगुती आपलं लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला असा मस्त रंग येईल। अशा पद्धतीने मसाले घालून घेतले की छान असं आपण त्याला मिक्स करून घेऊया किंवा परतून घेऊया। जोपर्यंत आपल्या ग्रेव्हीतनं तेल निघत नाही तोपर्यंत आपण ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत। तर बघू शकताय अवघे 3 ते 4 मिनिटानंतर ग्रेव्हीला असा मस्त रंग आलेला आहे आणि त्यातनं तेल सुटत आहे। आता यामध्ये मी घालून घेते 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला। तुमच्याकडे जर मालवणी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती कोणताही मसाला यामध्ये घालू शकता। तर मालवणी मसाला मी या ठिकाणी घातलेला आहे, पुन्हा छान असं मिक्स करून घेते। थोडंसं चवीपुरतं यामध्ये आपण घालणार आहोत मीठ। तर लक्षात असू द्या आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट होतं नाही, मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या मिठाचं प्रमाण आणि ह्या मिठाचं प्रमाण जास्त होता कामा नये, त्यामुळे चिकनला मॅरिनेट होताना जे मीठ घातलं त्याचं प्रमाण परफेक्ट ठेवा आणि ग्रेव्हीला मात्र एकदम कमी असं मीठ घाला, त्यामुळे ग्रेव्हीलाही मिठाची छान अशी टेस्ट येईल। त्यानंतर अशा पद्धतीची ग्रेव्ही तयार होईपर्यंत मी छान परतून घेतली आणि परफेक्ट अशी माझी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। यामध्ये मी आता मॅरिनेट झालेलं सर्व चिकन घालून घेते। या चिकनला मी बॉईल करून घेतलेलं नाही, तर हे चिकन आपण बिना पाण्याचं त्याच्या आंगच्या पाण्यावरती शिजवून घेणार आहोत। यामध्ये आपण थोडंही पाणी घालणार नाहीत, अगदी त्याच्या ग्रेव्हीचं पाणी आणि चिकनच्या आंगचं पाणी जे असतं त्या पाण्यावरच हे चिकन आपण असं मऊसूत छान असं शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी छान असा मसाला मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून 1-10 मिनिटासाठी याला मी छान असं स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर पुन्हा मी त्याला झाकण काढून छान असं फिरवून घेतलं तर त्यावेळेस तुम्ही बघू शकताय चिकनच्या आंगचं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपलं मस्त असं कुक होत आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला वरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती अधूनमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून हे चिकन छान तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने अवघ्या 15 ते 16 मिनिटांमध्ये मस्त असं कमी गॅसवरती हे चिकन तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय आपलं चिकन परफेक्ट असं शिजलेलं आहे आणि आपली जी सुकं चिकन आपण बनवलेलं आहे हे तयार झालेलं आहे किंवा मसाला चिकन आपलं तयार झालेलं आहे।
यामध्ये बनवत असताना आपण एकदाही पाण्याचा वापर केलेला नाही, त्याच्या आंगच्या पाण्यावरतीच आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे याची चवीत आणखी भर पडलेली आहे आणि हे चिकन अगदी भन्नाट असं झालेलं आहे. यासाठी जी वापरलेली ग्रेव्ही आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही बघू शकता. तर मस्त असं सुकं चिकन आपण आज बघितलं अगदी सोप्या पद्धतीने, आणि भन्नाट अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली, नक्कीच तुम्हाला आवडलेली असणार. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यासोबत त्याचं बेल आयकॉनही क्लिक करत जा. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.